आले का आले आहेत तर पटापट कानामध्ये हेडफोन घालूनच घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. म्युझिक तर जय बिरसा भाऊनो, स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे, तरी आजच्या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून द्यायचं. जे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर भाऊनो, आपले जे आजचे जे एडिटिंग आहे म्हणजे ते अलर्ट मोशनमधून एडिट करणार होतो. लिरिक्स व्हिडिओ खूप रोमांटिक सॉन्गवरती होणार आहे, कारण की आजचा जे सॉन्ग आहे ते खूप खतरनाक आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा, शेवटपर्यंत बघितल्यानंतर आजची एडिटिंग तुम्हाला समजणार आहे. तर भाऊनो चला तर आपण एडिटिंगला सुरू करूया, कारण की आपल्याला आजची एडिटिंग करण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज असणार आहे. ते अलर्ट मोशन ॲपची डाउनलोड लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता भाऊनो. आणि जे आजच्या जे एडिटिंगमध्ये मटेरियल वापरले आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनला किंवा टेलिग्रामला भेटून जाईल भाऊनो. टेलिग्रामची पण डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तुम्ही डिस्क्रिप्शन एकदा चेक करून घ्यायचं भाऊनो. ते तुम्हाला इझिली प्रकारे डाउनलोड करून घ्यायचं आहे मटेरियल वगैरे जे आजचे काय लागणार आहे. तर भाऊनो आपल्याला पहिल्यांदा आपल्याला प्लसच्या बाजूला एक प्रोजेक्ट ऑप्शन आहे, त्या प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ही बीटमार्क प्रोजेक्ट आणि लिरिक्स बीटमार्क प्रोजेक्ट जे आहे ते तुम्हाला दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायचे, जे की मी सेकिपेटच्या ऑप्शनमध्ये देऊन टाकेल. तिथून तुम्ही सेकिपेट आणि लिरिक्स व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसणार आहे. तर भावना विषय हाट प्रकारे इथे आपली एडिटिंग झाली आहे. तर आजचा व्हिडिओ खूप शेवटपर्यंत बघायचा आहे. तर पहिल्यांदा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आणि इथून एक आपल्याला इमेजेस आहे ते ॲड करून घ्यायची. जे इमेज तुम्हाला इथे मी दिलेली आहे, दोन इमेज तुम्हाला मस्त खतरनाक पद्धतीने इमेज दिले आहे. तर हा वाला पहिला इमेज इथे ॲड करायचा, मूव अंडरस्कोरमध्ये जायचा आणि वरती असा प्रकारे ॲड करून घ्यायचा, जे की बरोबर ॲड करून घ्यायचा. बरोबर ॲड केल्यानंतर हा फ्रीज करून घेतल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारचा. वरती ॲड केल्यानंतर आपल्याला व्हिडिओच्या फर्स्ट पोझिशनला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आणि जे खालचा जे फोटो आहे त्या खालच्या फोटोला खाली ॲड करून घ्यायचं अशा प्रकारचं. तर याला थोडंसं झूम करून घ्यायचं, बघू शकता भावानु अशा प्रकारचं. झूम केल्यानंतर आता इथे डबल प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं आणि ह्यावाला जे टेक्स्ट पेन म्हणजे लिरिक्ससाठी ॲड करायचा होता त्या बॉर्डर पेनची ते ॲड करायचा. ते ॲड केल्यानंतर आपल्याला त्या डबल या बॉर्डर पेन जे होती पांढऱ्यावाल्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट म्हणजे जायचं इथं, ॲड इफेक्ट म्हणजे जायचं आणि इथे तुम्हाला वरती सर्च करायचं क्रोमाकी म्हणजे इथे क्रोमाकी हा इफेक्ट हे करायचा, सर्च करून घ्यायचा क्रोमाकी. इथे बघू शकता भाऊनो ही हा वाला क्रोमाकी इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारचा. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आणि याचा जे कलरच्या ऑप्शनवर जाऊन एक कलर इथून ब्लॅक करून घ्यायचा. तिथून कलर ब्लॅक केल्यानंतर भाऊनो थोडंसं आपला जे खालचा जे फोटो आहे ते खालच्या फोटोला थोडंसं खाली करून घ्यायचं, जे की अशा पद्धतीनं खाली करून घ्यायचं आहे. बरोबर सेट करायचं, सेट केल्यानंतर राहिलेला पार्ट जे लास्टला जाऊन जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंत जाऊन अशा प्रकारचा या वाल्या ऑप्शनवर दाबून कट मारून घ्यायचा. तर भावानं इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला आता इथे विषय हार्ड पद्धतीने लिरिक्स ॲड करायचं. त्यासाठी सिम्पली बॅक यायचं, बॅक केल्यानंतर आपल्या लिरिक्स बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. तर इथे आल्यानंतर भावानं इथे मी सॉन्ग ऑलरेडी ऑड करून दिलं, त्यामुळे सॉन्गचे काय इथे कॉपी करायचं नाही. तर इथे प्लस आयकन आणि दोन बॉक्स दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं, ऑल सिलेक्ट लिरिक्स करायचं. इथे ऑल लिरिक्स केल्यानंतर इथे हा वाला जे बॅकग्राऊंड कलर आहे ते पण तिथे कट करायचा आणि सॉन्ग पण कट करून घ्यायचा.
रिथिक केल्यानंतर भावना डबल त्याच ऑप्शनवर दाबून कॉपी 9 लेअर करायचा, म्हणजे 9 लेअर करायचा. कॉपी केल्यानंतर बॅग यायचा भावना, बॅगल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टमध्ये जायचं. तिथे आल्यानंतर डबल त्याच बॉक्सवरती क्लिक करायचं, प्लस आयकॉन बॉक्स दिसायचं, 9 पेस्ट करून घ्यायचा लेअर. तर इथे लिरिक्स ॲड केल्यानंतर टेक्स्ट पेनजी लिरिक्स ॲड केल्यानंतर टेक्स्ट पेनजीवरती क्लिक करायचं. अशा प्रकारचं वरती असं बरोबर ती शेड करून घ्यायचं अधोमध सेंटर भागी. सॉरी आपण बॅक आलो. तर इथे आपण बघू शकता अशा प्रकारचं इथे वरती ॲड करून घ्यायचं आहे, आणि सर्व जे टेक्स्ट पेनजी आहे ते वरती एकदम खतरनाक पद्धतीने अशा प्रकारचं तुम्ही बघून ॲड करून घ्यायचं भावनं. त्या टेक्स्ट पेनजीवरती क्लिक करायचं, मग अँड्रॉसवरमध्ये क्लिक करायचं, आणि अशा प्रकारचं थोडंसं समोर घेऊन आपली टेक्स्ट पेनजी कुठपर्यंत बसते तिथपर्यंत येऊन अशा प्रकारचं वरती ॲड करून घ्यायचं. अशा प्रकारचं इथे ॲड करून घ्यायचं भावनं, तुम्ही इथे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं. इथे ॲड करणं झाल्यानंतर भावनं आता प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथून हा वाला इमोजी ॲड करून घ्यायची. काय अशा प्रकारचा इमोजी इथे ॲड करून घ्यायचा. बघू शकता भावनं इथे अशा प्रकारचा इमोजी ॲड करून घ्यायचा. मी इथे लिरिक्स जे आहे ते चांगल्या प्रकारे शेड करून घेतो, इथे व्हिडिओ आपला पॉज करून घेतो. ओके, तर बघू शकता भावनं काय अशा प्रकारचा आपण टेक्स्ट पेनजी जे ॲडजस्टमेंट करून घेतले आहे, तर खतरनाक पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर आता आपल्याला या फोटोला आपला शेकेपुट अप्लाय करायचं. त्यासाठी सिम्पली आपल्या फर्स्ट पोझिशनला यायचं. फर्स्ट पोझिशनला आल्यानंतर खालच्या किंवा वरच्या लेअरवरती वरच्या फोटोला टच करायचा, आणि इफेक्टमध्ये जाणं आहे, आड इफेक्टमध्ये जायचं. इथे तुम्हाला हुई शेप दिसत आहे, म्हणजे इथे कलर लाईट इफेक्टमध्ये जायचं भावनं. थोडंसं बॅग यायचं, बॅग आल्यानंतर इथे हुई शेप नावाचा आपला इफेक्ट दिसणार आहे, हुई शेप नावाचा. त्या इफेक्टवरती क्लिक करायचं, आणि इथे प्लस की द्यायची, आणि याचे जे साईज जे आहे ते इथे वाढून घ्यायची भावनं, जशी हवी तशी. आणि थोडंसं मोर यायचं, आणि इथे एक प्लस की देऊन अजून डबल वाढून घ्यायचं. इथे वाढल्यानंतर डबल इथे थोडंसं समोर यायचं, प्लस की द्यायची, अशा प्रकारचं वाढून घ्यायचं भावनं. जिथपर्यंत वाढू वाटलं तुम्हाला तिथपर्यंत वाढू शकता भावनं. असं काही प्रॉब्लेम नाही की किती पण वाढायचं. तर थोडंसं आपण बॅक आलो आहे. तर पहिल्याच इमेजपाशी यायचं, आपल्या जे आपल्या इफेक्टमध्ये आलं होतं तिथेच याचं भावनं. थोडंसं या लेअर जे आहे ते छोट्याशा करून घ्यायचं, याला छोट्याशी केल्यानंतर आपल्याला जे लास्टची की आहे ती एकदम शेवटला करून घ्यायची. त्या कीवर लॉंग प्रेस करून अशा प्रकारचं आणून घ्यायचं भावनं. तर इथपर्यंत झाल्यानंतर ही जे 2 नंबरची जे की आहे ती ॲनिमेशन की आहे ती तिला सेंटर भागी शेट करून घ्यायचं. काय अशा प्रकारचं आपण शेट करून घेतल्यानंतर भावनं आता बॅग यायचं. बॅग आल्यानंतर बघू शकता भावनं काय अशा प्रकारचं आपल्याला जे फोटो आहे ते चमकत आहे. तर डबल खालच्या पण फोटोवरती क्लिक करायचं, जे आपला खालचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, आणि ॲड इफेक्ट पण जायचं, आणि इथून पण हाच हुई शेप इफेक्ट लावून घ्यायचा. फर्स्ट पोझिशनला यायचं, प्लस आय प्लस द्यायचं ते, म्हणजे प्लस की द्यायची, आणि याची जी साईज जी आहे ते वाढून घ्यायची. इथे अशा प्रकारचं वाढून घेतल्यानंतर डबल इथे सेंटर भागी यायचं, इथे एक प्लस की द्यायची, अशा प्रकारचं वाढून घ्यायचं, आणि लास्ट एंडिंगला एक यायचं, आणि इथे एक प्लस की देऊन इथे डबल वाढून घ्यायचं. तर भावना इथे बघू शकता अशा प्रकारचं आपला इफेक्ट लागून जाणार आहे. तर अशा प्रकारचा इफेक्ट लागल्यानंतर भावना आता इथपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तो बनून रेडी झाला. तर या ज्याच्यावरती एक आपला लाईट इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथून एक आपल्याला डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं, जिथे तुमचं मटेरियल असणार आहे तिथे यायचं भावना. इथे आल्यानंतर आपल्याला एक इथून हवाला लाईट इफेक्ट ॲड करायचा, त्या लाईट इफेक्टवरती क्लिक करायचं, फिल स्क्रीन घ्यायचं, आणि आवाजाचं ऑप्शन आवाज कमी करून घ्यायचा, आणि थोडंसं मूव अँड्रॉसवरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शन जाऊन थोडंसं असं वाढून घ्यायचं, कारण की साईडचा व्हाईट कलर दिसत आहे होता त्यामुळे. तर आता ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जाऊन 2 नंबरला लाईटन आहे, लाईटनमध्ये स्क्रीन करून घ्यायचा. तर इथपर्यंत अशा प्रकारचा करून घ्यायचा भावना. तर इथे आपला बनून रेडी झाला आहे तर व्हिडिओ. तर राहिलेला पार्ट इथे अशा प्रकारचा कट मारून घ्यायचा. तर आपला इथे व्हिडिओ बनून रेडी झाला आहे खतरनाक पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर एक खतरनाक पद्धतीने आपला व्हिडिओ इथं बनून रेडी झाला आहे भावनं.
तर हा व्हिडिओ आपला गेला. तुम्हाला जिथे इंस्टा यूट्यूबचे लोगो ऍड करायचे जे की तुमच्या स्वतःची यूट्यूब किंवा चॅनल असेल त्याच इंस्टाग्रामचे आयडी असेल ते तुम्ही ऍड करून घ्यायचे. तर मी ते ऑलरेडी नाही करणार, ऑलरेडी बनवून घेतले आहे. तर मी व्हिडिओ तुम्हाला शिकवण्यासाठी डेमो म्हणून दाखवलं आहे. तर भावना हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करण्यासाठी आपल्या सेटिंगच्या बाजूला एक शेअरचा ऑप्शन आहे. त्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. येथून आपली बेसिक सेटिंग जे आहे ते सेट करून आहे. तर सिम्पली आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचा. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत सिम्पली एक्सपोर्ट होऊन जाईल भावना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भावना. चॅनल जे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भावना आजच्या व्हिडिओत इतकंच होतं. भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजच्याला एवढंच होतं. भेटूया एका. धन्यवाद.